सोलापूर महानगरपालिकेच्या सन 2022 आणि 2023 या वर्षी मिळकती करासाठी महापालिकेमध्ये आतापर्यंत 62 कोटी इतकी रक्कम जमा झाली आहे. मागच्या वर्षी ऑगस्ट 2021 अखेर 47 कोटी मालमत्ता कर वसुली करण्यात आली होती. या वर्षी शहरातील नागरिकांनी मालमत्ता कर भरण्याकरिता चांगला प्रतिसाद दिलाय. मिळकत कर भरण्यासाठी 31 ऑगस्ट पर्यंत मुदत देण्यात आली आहे. 31 ऑगस्ट पर्यंत सर्व नागरिकांनी आपले मिळकत कर ऑनलाईन भरल्यास 6% सूट देण्यात येणार आहे, तर महापालिका येथे भरल्यास 5% सूट देण्यात येणार आहे, अशी माहिती उपायुक्त विद्या पोळ यांनी दिली आहे. ही योजना 31 ऑगस्ट पर्यंत लागू असेल आणि शहरातील सर्व मिळकतदारांना बिलं वाटप करण्यात आली आहेत. तसेच ओपन स्पेसेस सुद्धा बिल देण्यात आले. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की ज्यांना टॅक्स पावती मिळालेली नाहीये त्यांनी महापालिकेच्या वेबसाईटवर जाऊन बिल घ्यावं आणि येत्या 31 ऑगस्ट पर्यंत सूट देण्यात आली आहे. 1 सप्टेंबर पासून 2% दंड आणि व्याज सुरू होणार आहे. ज्या नागरिकांनी रेन हार्वेस्टिंग करून बोरमध्ये पाणी सोडलंय अशाला 2%, तर ज्यांनी रेन हार्वेस्टिंगचं पाणी संकमध्ये सोडलंय त्यांना 3% सूट देण्यात आली आहे. सोलार सिस्टीम ज्यांनी बसवलंय त्यांना 5% सूट जाहीर करण्यात आली आहे. तरी नागरिकांनी कर भरून या योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन उपायुक्त विद्या पोळ यांनी केलंय. 1 सप्टेंबर पासून कर विभागातील थकबाकीदारांवर जप्तीची कारवाई सुरू होणार आहे. कारवाई टाळण्यासाठी थकबाकीदारांनी मालमत्ता कर भरून महापालिकेला सहकार्य करावं असं आवाहन महापालिकेचे उपायुक्त विद्या पोळ यांनी केलंय.